हेलो फ्रेंड्स, वेलकम टू द परिवर्तन लर्निंग सेंटर। तर विद्यार्थी मित्रांनो, एमएसटी सीईटी 2022 ज्यांना एमएसटी सीईटी मध्ये अडचण येत आहे तर त्यांना सीईटी पुन्हा देता येणार का? काही विद्यार्थ्यांनी मला मेसेजेस केलते, तर त्याचं उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहे। तर कारण की भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना अडचण येत आहे एमएसटी सीईटी एक्झाम जेव्हा ते ओपन करतात किंवा एमएसटी सीईटी एक्झाम तर ते देतात जेव्हा, तर त्यांना मॅथचा पेपर दिसत नाही आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फिजिक्सचा पेपर दिसत नाही आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांना एक्झाम सेंटरपर्यंत जाण्यासाठी अडचण आलेली आहे, त्यांना एक्झाम सेंटरच टाईमला सापडलं नाही, त्याच्यामुळे त्यांना पेपर देऊ दिला गेलेला नाही। तर या ठिकाणी भरपूर सारे इश्यूज आहेत, तुम्हाला माहीत आहे ज्यांनी पेपर या ठिकाणी दिलेला आहे तर त्यांना या ठिकाणी अडचणी ज्या अडचणी आलेल्या आहेत, कुणाकुणाचं जे कम्प्युटर आहे ते हँग पडलेलं आहे, तर कोणत्या विद्यार्थ्यांना एमएसटी सीईटी डबल देता येणार, तर या ठिकाणी याच्याबद्दल मी आज सांगणार आहे। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता, तर पुण्याचा जो या ठिकाणी बघा लोकमतचा जो मेन आर्टिकल आहे, तर याच्यावर त्यांनी बघा काय केलेलं आहे। तर त्यांनी सांगितलं की आज म्हणजे 7 ऑगस्टला काही विद्यार्थ्यांचा नाटाचा पेपर होता। नाटा म्हणजे नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर इंजिनिअर पुढे व्हायचं तर त्यांच्यासाठी या ठिकाणी नाटाचा पेपर होता आज 7 ऑगस्टला, आणि त्यांची एमएसटी सीईटी पण आज होती, तर त्यांचे दोन पेपर क्लॅश होते। तर सीईटी सेलने त्यांना सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांचा आज नाटाचा पेपर होता तर त्यांचा जो पेपर आहे सीईटीचा त्यांचा 11 ऑगस्टला होणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लोकमतचा आजची डेटचा हे या ठिकाणी आर्टिकल आहे, नाटाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची सीईटी होणार आता 11 ऑगस्टला। तर म्हणजे त्यांना टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही आहे, तर ज्या विद्यार्थ्यांनी नाटाची परीक्षा दिलेली आहे तर त्यांना 11 ऑगस्टला सीईटी देता येणार। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, सीईटी सेल सांगते की कोणत्या बी अडचणी असल्या तर विद्यार्थ्यासह पालकांनी त्या आमच्यावर वेळेत पोहोचण्या म्हणजे पोहोचाव्या कराव्यात। ओके, तर त्याविषयी आम्ही जी बी समजा सोल्यूशन आहे तर ते सोल्यूशन आम्ही काढण्याचा प्रयत्न करू, असं सीईटी सेलने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो क्लिअर कट सांगितलेलं आहे। ओके, 6 ऑगस्टला काय झालं, एका विद्यार्थ्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता, त्याच्यामुळे त्याला सीईटी देता आली नाही। तर या ठिकाणी सीईटी सेलने सांगितलेलं आहे की त्या विद्यार्थ्याचा पेपर आहे तो आम्ही एका दिवशी अरेंज करून त्या ठिकाणी त्यांचा पेपर म्हणजे घेण्यात येणार आहे, त्याच्याबद्दल काही तुम्ही टेन्शन घेऊ नका। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा एक्झाम सेंटरपर्यंत पोहोचता आलं नाही, ट्रॅफिकमध्ये गाडीच फेल झाली, समजा काही ना काही झालं, थोडा लेट झाला, परीक्षा सेंटर सापडलं नाही, तर यांनी काय करा, त्या विद्यार्थ्यांनी लगेच सीईटी सेलला या ठिकाणी मेल करा किंवा सीईटी सेलच्या हेल्पलाईन नंबरला त्यांनी कॉन्टॅक्ट करा। हेल्पलाईन नंबर जो सीईटी सेलचा आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। ओके, त्याच्यानंतर आता भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचं असं झालेलं आहे की PCMचा पेपर होता बरोबर, त्याच्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री सॉल्व केला त्यांनी, मॅथचा पेपर त्याला आलाच नाही आणि टाईम डायरेक्टली संपून गेला बरोबर आहे, असं झालेलं आहे। तर त्या विद्यार्थ्यांसाठी पर सीईटी सेल काही ना काही सोल्यूशन काढणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना अशी अडचण आलेली आहे तर त्यांनी काय करा, डायरेक्टली सीईटी सेलला फोन करा। ओके, तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आता काही काही विद्यार्थ्यांचं काय होत होतं, मध्ये मध्ये कम्प्युटर जे आहे ते हँग पडत होतं। आता उदाहरणार्थ समजा डायरेक्टली लॉगआउट जर झालं तर त्याच्यानंतर टाईम जो आहे तो टाईम चालू नव्हता, टाईम हा पॉज होतो। समजा या ठिकाणी बघा, डायरेक्टली जर कम्प्युटर हँग झालं आणि डायरेक्टली लॉगआउट झालं तर त्या ठिकाणी समजा 5 मिनिट लागले डबल कम्प्युटर चालू करायला वगैरे, त्याच्यानंतर लॉग इन करायला, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा जो टायमिंग आहे तो तिथूनच चालू होईल, जिथून स्टॉप झालेला आहे, त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना काही अडचण येणार नाही आहे बरोबर आहे। तर ज्यांना समजा प्रॉब्लेम आला, ज्यांना फिजिक्सचा पेपर दिसलाच नाही, केमिस्ट्री दिसलाच नाही, मॅथ दिसलाच नाही पेपर, तर अशा विद्यार्थ्यांनी सीईटी सेलला फोन करायचा आहे आणि कम्प्लेन या ठिकाणी सांगायचे, तर त्यांचा पेपर या ठिकाणी नक्कीच पुढे या ठिकाणी अरेंज केला जाईल असं सीईटी सेलने या ठिकाणी सांगितलेलं आहे। ओके, तर तुम्हाला काही अडचण आली का तर हे तुम्ही मला कमेंटद्वारे कळू शकता की तुमचे जे बी इश्यूज आहेत, तर तुमचा जो आवाज आहे तुम्ही या ठिकाणी पुढं पोहोचण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल सीईटी सेलपर्यंत, किंवा जे सीईटी सेलचे जे आयुक्त आहेत रवींद्र जगताप, तर त्यांच्यापर्यंत मी तुमचा जो इश्यू आहे तो मी या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करेल। ओके, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।